मिरजेत उद्भवलेल्या डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण आणण्यास महापालिका यंत्रणा असमर्थ ठरल्यानं नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिरजेत उद्भवलेल्या डेंग्यूच्या साथीवरती नियंत्रण आणण्यास महापालिका यंत्रणा असमर्थ ठरल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. मिरजेत डेंग्यूची साथ सुरू आहे, यामध्ये शेकडो लोकांना डेंग्यूची लागण झाली. यामध्ये एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गंभीर बाबीकडे महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं मिरजेच्या प्रभाग 20 राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर केला. मी योगेंद्र भगवान थोरात, सांगली महानगरपालिकेचा नगरसेवक आहे. आज मी माझ्या पदाचा राजीनामा आमच्या सांगली मिरज महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणी साहेब यांच्याकडे पाठवलेला आहे. आज माझा प्रभाग मिरजमध्ये असून प्रभागात 17 ते 18 फक्त कर्मचारी आहेत. मागील महिन्यात पूर आला होता, त्या काळात या 17 लोकांनी 100 लोकांचं जवळजवळ काम केलेलं आहे. आज ते लोकही आजारी आहेत. आज मलाही डेंग्यू झालेला आहे. मला ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांनाही आज डेंग्यूची जवळजवळ 700-750 लोकांना आज लागण झालेली आहे. स्वच्छतेचा बोजभारा उडालेला आहे. 2 बालकांचा हकनाक बळी पण गेलेला आहे. तेव्हा ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्या लोकांनाच माझ्या या पदाचा उपयोग होत नसेल तर या पदाचा मलाही काही उपयोग नाही. म्हणून मी आज माझा राजीनामा माननीय आयुक्त साहेबांकडे दिलेला आहे. आणि नगरसेवकापेक्षा आज या प्रभागांना आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. म्हणून माझा राजीनामा कबूल करून त्यांनी माझी नेमणूक आरोग्य कर्मचारी म्हणून करावी आणि माझी बदली प्रभाग 20 करावी अशी मी त्यांना विनंती केली. याचबरोबर आपला राजीनामा मंजूर करून मला सफाई कामगार म्हणून नेमा अशी मागणीही थोरात यांनी आपल्या निवेदनात केली. योगेंद्र थोरात हे स्वतः डेंग्यू बाधित असून आता तर निम्मे मिरज शहर डेंग्यूच्या बेक्यात सापडले. या परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात महापालिका यंत्रणा अपयशी ठरल्यानं योगेंद्र थोरात यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.